मीरा भाईंदर शहरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. दुपारनंतर मीरा भाईंदरमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून आलं. मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदरमधील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि पावसामुळे रस्ते खड्डेमय झाल्यानं वाहतुकीवरती त्याचा परिणाम थेटपणे दिसतोय. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी. मीरा भाईंदर शहरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून जोरदार पावसाच्या सरीही बरसत आहेत. दुपारनंतर मीरा भाईंदर शहरामध्ये जोरदार पावसाने एंट्री घेतलेली आहे, त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. मी आता सध्या मॅक्सेस मॉलजवळ आहे. आपण जर बघितलं तर जोरदार पावसाची ही एंट्री सुरू आहे. या पावसामुळे मीरा भाईंदरमधील जे अंतर्गत रस्ते आहे त्याला पूर्णपणे अक्षरशः रस्त्याला चालण झालेली आपल्याला बघायला मिळत आहेत. रस्त्यात अनेक खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसानं दुपारनंतर जोरदार एंट्री घेतली असली तरीही अजूनही सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाही. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर मात्र मीरा भाईंदर वासियांच्या त्रासामध्ये वाढ ही होऊ शकते. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.